शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में जारी लॉकडाउन से शहर का बिजनेस बंद पड़ा है। सभी व्यवहार मानो थम से गए हैं। व्यापारियों का भी काफी नुकसान हो रहा है। ऐसे में हमारी टीम शहर के टी व्यावसायिक अनिल अहिरकर से बात की तो उन्होंने बताया कि शहर में व्यवसाय का काफी नुकसान हुआ है और इसे चलन में आने के लिए काफी समय लगेगा। अगर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे नागपूर शहरामध्ये पूर्ण अर्थव्यवस्था जी असते, ज्याला ज्याच्या भरोशावर सर्व चालते, एम्प्लॉयमेंट, रोजगार, गरिबांना, मध्यमवर्गीयांना, हे सर्व ठप्प झालेलं आहे। लिमिटेड जे शॉप्स किंवा मेडिसिन व किराणा हे उघडे आहे, यांच्यामधनं सेल्फ एम्प्लॉयमेंटवाले लोक हे असतात, जास्त तिथे एम्प्लॉयमेंट ते काही देत नाही। परंतु जे एम्प्लॉयमेंट देणारा जेवढे व्यवसाय आहे ते सर्व बंद आहे, कालपर्यंत बंद होते, आता काही काही सुरू होते आहे, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे व्यापारामध्ये। सॅलरी कशी द्यायची, खर्च कसा भागवायचा, बँकेचं रिपेमेंट कसं करायचं, इंटरेस्ट कसा द्यायचा, फार मोठ्या समस्येमध्ये नागपूरचा व्यापारी वर्ग आलेला आहे। बघा, सरकारला दारू व्यवसायामधून जवळपास 17,000 करोड रुपये रेव्हेन्यू मिळतो। गरज नाही आहे व आहे, पण गरज बिलकुल नसती तर 1.5 किलोमीटर रांगाही लागल्या नसत्या। मग ते आपण बंद केलं तर डबल रेटमध्ये, ट्रिपल रेटमध्ये, म्हणजे कसंही त्याचा सर्व भ्रष्टाचार वाढला, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला। शेवटी सरकारला निर्णय घ्यावा लागला, कारण की लोक ॲडिक्शन झालं असते, त्याला हळूहळू त्यामधून काढावं लागते, नाही तर तो माणूस पागल होऊन जातो, फ्रस्ट्रेशनमध्ये जातो। त्यामुळे निर्णय घेतला सरकारने कमी किमान भरा निर्णय, तर कमीत कमी बाहेर ते आता ब्लॅकमेलिंग होणार नाही, मोठ्या डबल रेटमध्ये जो माल विकतो तो होणार नाही व रेव्हेन्यू तर सरकारला मिळेल पण, परंतु जे 2 महिने जे गेले मध्यंतरी, त्यामुळे मोठा लॉस झाला। आजही नागपूर शहरातले सर्व बिअरबार बंद आहेत, बंदच असायला पाहिजे, कारण की ते बसून सोशल डिस्टन्सिंग होऊच शकत नाही। परंतु माझं म्हणणं असं आहे का तिथून त्यांच्याकडे ज्या मटेरियल माल पडला आहे, म्हणजे बियर पडलेली आहे, ते एक्सपायरी होऊन जाईल। म्हणजे सरकारचं नुकसान तर झालंच झालं, पण जे रेव्हेन्यू देणारे जे लोक आहेत त्यांचंही नुकसान करू नका। तिथून तुम्ही जर सप्लाय सुरूच जर केलेला आहे तर त्यांच्याकडे कर्मचारी असतात, तिथूनही सुरू करून टाका। बसण्याची परवानगी देऊ नका, परंतु किमान परत करावं त्यांनी, अशी हे करायला पाहिजे असं मला वाटतं। मला तर समोर दिसत आहे 6 महिने याला सावरायलाच लागेल, सुरळीत होणे हा त्यानंतरचा पार्ट आहे। सर्वच विभागामध्ये तुम्ही बघा, तुमच्या मीडियामध्ये बघा, न्यूजपेपरमध्ये बघा, ज्या या हे सर्व याला प्रभावित झालेले आहे, कारण की व्यापाऱ्यांकडे जर पैसा राहील तर ह्या सर्व गोष्टीत बाहेर निघेल। आज ही अवस्था आहे का, त्यांना ते कसं करावं, काय करावं, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे।